दाजी दादांचे मत आहे काय मला पटत नाही. या निवडणुका आहेत त्या वेगळ्या वेगळ्या कारणाच्या आहेत. काय जागा जिंकलीत, काय जागा निश्चितपणानं येणाऱ्या गेलेल्या आहेत त्याचं चिंतन भारतीय जनता पार्टी आणि जिल्हे साहेब करतील. परंतु लिटमस टेस्ट वरून पुढची निवडणूक आजीदादानी कापिलरावने आजीदादा मी आज ठासू शकतो. पुढच्या येणाऱ्या विधानसभेला तुमचा सगळ्यांचा दारू पराभव आठळ. जनता तुम्हाला 50 वर्षाचा खटाळून असं आपल्याला काय म्हणता येणार का नाही. कारण हे मतदान काय या सरकारला समोर ठेवून झालेलं नाही, हे मतदान त्या उमेदवारांना समोर ठेवून झालेलं असतंय. आणि वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या संघटनेत वेगवेगळ्या उमेदवारांनी काम केलेलं असतं किंवा मदत केलेली असते, त्याचे परिणाम सुद्धा या निवडणुकीवर होऊ शकतात. आज मी बच्चू म्हणतो दुपारी ते लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. बच्चू कडू साहेब पूर्वी मंत्री होते त्यामुळे त्यांना जरा वेगाने मंत्री होऊ वाटतं साहजिक आहे. आम्हाला काय ना अजून बापू तुम्हाला काय मिळेल की नाही बापू आता हा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आहे आणि ते लवकर निश्चित चांगला निर्णय घेतील असा मला विश्वास आहे.